संस्थांच्या नेमणुका या 3 महिन्यासाठी पुढे ढकललेल्या आहेत. याबद्दल शासनाने 18 मार्च रोजी आदेश काढलेले आहेत. बऱ्याच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सभासदांच्या मनात औरंगाबाद हायकोर्टाने जो जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या विषयी निर्णय दिला होता की शासनाने या निवडणुका सुरू कराव्या, त्यासाठी ज्या आदेशाच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठाकडे अपील केलेलं होतं काही संस्थांनी, ते परिपत्रक शासनाने 29 जानेवारी रोजी काढलेलं होतं. आणि त्या परिपत्रकामध्ये सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आणि त्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठाकडे काही संस्थांनी अपील केलं होतं किंवा रिट पिटिशन केलं होतं. त्या रिट पिटिशनचा निकाल देताना औरंगाबाद खंडपीठाने अशा निवडणुका शासनाने सुरू कराव्यात असे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर आता शासनाने पुन्हा 18 मार्च रोजी नवीन आदेश काढून 18 मार्च पासून पुढे 3 महिन्यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आता निवडणुका घेता येणार नाही, कारण शासनाने नवीन परिपत्रक काढून त्याची मुदत कोरोनाच्या व्हायरसमुळे पुढे ढकलले आहे. त्यामुळे सर्व सहकारी संस्थांच्या पदाधिकारी सभासदांनी लक्षात ठेवावं की आता सहकारी संस्थांच्या निवडणुका या 3 महिन्यानंतरच सुरू होतील. शासनाने त्याप्रमाणे आदेश काढलेला आहे. या बाबतीत एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. तो मुद्दा असा की जानेवारी रोजी काढलेल्या आदेशामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व सहकार विभागातले काम करणारे अधिकारी गुंतल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र 18 मार्च रोजी काढलेल्या आदेशाप्रमाणे कोरोना व्हायरसमुळे या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या 18 मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे 3 महिन्यानंतर सुरू होतील असं अपेक्षित आहे. गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत शासनाने 14 जानेवारी रोजी परिपत्रक काढलं होतं. त्याची मुदत 29 फेब्रुवारीला संपत होती आणि त्यानंतर शासनाने पुन्हा 3 मार्च रोजी परिपत्रक काढून 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका 3 मार्च पासून 3 महिन्यासाठी पुढे ढकललेल्या आहेत. याचं कारण 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीबाबतची नियमावली तयार झालेली नाही, या कारणामुळे ते पुढे ढकललेले आहे. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या 18 मार्च पासून 3 महिन्यासाठी पुढे ढकललेल्या आहेत, याची नोंद घ्यावी ही विनंती.